यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूया. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. संचालकपद त्यांच्या जागेवरती पार्थ किंवा सुनेत्रा पवार संचालक होणार असल्याची जोरदार चर्चा होती. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दिगंबर. दिगंबर, पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची निवड झालेली आहे, काय माहिती आहे? अजित पवार आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती आणि त्या चर्चेनंतर अजित पवार यांनी स्वतःच्या घरामधील कुठलाही उमेदवार न देता त्यांचे अतिशय विश्वास असलेले बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित तावरे यांना प्रथमच राजकारणात संधी दिलेली आहे. मुळात म्हणजे बारामतीमध्ये बाळासाहेब तावरे विरुद्ध चंद्रकांत तावरे अशी जी अजित पवार गटाची जी एकामेकांच्या विरोधामध्ये जे लढतात ती जी परिस्थिती आहे ती टिकवण्यासाठी अजित पवारांनी स्वतःच्या घरामध्ये न उमेदवारी देता मागच्या महिन्यामध्ये बाळासाहेब तावरे यांचा त्यांनी राजीनामा घेतला होता कारखान्याचा माळेगावचा, त्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला संधी दिली आणि आता त्यांनी त्यांच्या जागी त्यांचे पुतणे यांना राजकारणात संधी दिलेली आहे. बाळासाहेब तावरेंचं वाढतं वय याचा विचार करता अजित पवारांनी ही महत्वाचा निर्णय घेतल्याचं असं मानलं जात आहे आणि त्यांच्या जागी रणजित तावरे यांना संधी दिली आहे. नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची निवड झालेली आहे. रणजित तावरे पुणे जिल्हा बँकेचे हे नवे संचालक असणार आहेत. रणजित तावरे पुणे जिल्हा बँकेचे नवे संचालक आहेत. अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. तर अजित पवारांनीच रणजित तावरे यांचं नाव सुचवलेलं आहे. या बातमीचा बुलेटिनमध्ये वेळ झाली इकडेच थांबण्याची. पाहत राहा पुढारी न्यूज. Oh, 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 oh.